नमस्कार, मी सुवर्णा, महाराष्ट्र अनलिमिटेड या 3 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा एक तास आपल्याला काही महत्वाच्या बातम्या सविस्तरपणे बघायच्या आहेत. सुरुवात आपण हेडलाईन्सनी करूया. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. उद्या आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाची सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हालचालींना वेग. राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्किल टोलेबाजी. कोणतेही उद्योग करताना मापात पाप करू नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या फोटोवर बोलण्यास अजित पवारांचा नकार. त्या फोटोवर मला बोलायचं नाही, राज्याच्या विकासाबद्दल विचारा, अजित पवारांचं वक्तव्य. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून घमासान. उदय सावंत यांच्या जागेवर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय दावा. पूरस्थितीचा आढावा घेण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात. अतिवृष्टीग्रस्त घरं, अंबाझरी तलावाची फडणवीसांकडून पाहणी. नागरिकांशी साधला संवाद. रत्नागिरीच्या खेड स्थानकात प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना एक्सप्रेसमध्ये शिरता न आल्यानं धक्काबुक्की. इंजिन समोर उभं राहून एक्सप्रेस अडवण्याचा प्रयत्न. आणि लातूरमध्ये सोयाबीन संशोधन केंद्राचा मुद्दा पेटला. हमाल माथाडी युनियनचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात.